ही चौथ्या बाजूला दार दिशी खाली आता कुठं नाही सांगत आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम. मी प्रेसलाही सांगितलेलं नाही तर कालच ब्रेकिंग न्यूज सुरू केली असते. मी त्यांना म्हटलं कुणालाही बोलू नका, ह्यांनाही सांगितलं कुणाला बोलू नका. नाही रे बाबा तुझ्या पुण्याने बरं झालं, योगेशचे आशीर्वाद माझ्या मागे असल्यावर माझं बरं झालं, कशाला जर्क बिर्क आला नाही. चौथ्या मजल्यावर लिफ्ट घेऊन मी आणि हर्डीकर डॉक्टर 103 काही ते 90 वर्ष वय आम्हाला मर्यादित म्हणले नाही ना दादा आता तिसऱ्या मजल्यावर आला. चौथ्या मजल्यावर लिफ्ट मी जाऊ म्हणलं नको राहिले जातो. हे पण माझ्या बरोबर होते, अजून एक सिक्युरिटी ऑफिसर होता. आम्ही लिफ्टमध्ये बसलो, लिफ्ट वर जाईना तिथंच बंद झाली, नंतर लाईट गेली, आधार बुडू आणि ही लिफ्ट चौथ्या मजल्यावर दार दिशी खाली आता कुठं नाही सांगत आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम. त्यांना विचारा त्यांनी दरवाजा असा म्हणजे तोडलाच का, दरवाजा तोडला. मला भीती हर्डीकर डॉक्टरांची, मी सुनेत्राला पण बोललो नाही, आईला पण. काल माझ्या वडिलांचं हे होतं, पुण्यतिथी होती, वर्ष श्राद्ध होतं, त्याच्यामुळे मी आईला भेटायला फोटो बिटो ठेवतात आपण नमस्कार करायला गेलो होतो. मी प्रेसलाही सांगितलं नाही तर कालच ब्रेकिंग न्यूज सुरू केली असते. मी त्यांना म्हटलं कुणालाही बोलू नका, ह्यांनाही सांगितलं कुणाला बोलू नका. आता तुम्ही घरची माणसं आहेत म्हणून मी आपलं तुम्हाला सांगतो, कारण ती मला रावलं नाही, परंतु सांगायचं तात्पर्य आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि नशिबाने परमेश्वराची कृपा, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, त्याच्यावर चौथ्या मजल्यावरून धार दिशी लिफ्ट आदळलं आणि मोठं लिफ्ट होतं ते, असं ते स्ट्रेचर देणारं लिफ्ट होतं, हा ते मोठं. आणि यांनी सगळ्यांनी मला जे बाहेर पडले, मग यांनी मला बाहेर काढलं, मग आम्ही हर्डीकर डॉक्टरांना बाहेर, त्यांना थोडंसं काहीतरी लागलं त्यात, कारण ते एकदम वर्ग खाली धार दिशी आलं. नाही रे बाबा तुझ्या पुण्याने बरं झालं, योगेशचे आशीर्वाद माझ्या मागे असल्यावर माझं बरं झालं, कशाला जर्क बिर्क आला नाही, त्याच्यामुळे आपलं आपलं भागलं. पण ह्या पद्धतीच्या घटना घडत असतात, पण आम्ही काही नाही, आम्ही लगेचच पुढं भाषण केलं, काही काही झालंच नाही असं दाखवलं आणि आपलं आपलं काम करत राहिलो आणि मग नंतर रात्री 12 वाजता आलो. अशा सगळा इतिहास आहे.